नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपली जी स्किन आहे ती सुंदर, सतेज आणि चमकदार असावी। तसेच यावर कुठल्याही प्रकारे सुरकुत्या असो किंवा डाग असो किंवा मग पिंपल्स असो, काहीही नसावे। तसे स्किनवर एक छान असा ग्लो असावा, अगदी सॉफ्ट मऊ मुलायम स्किन व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल, तर अशा या सर्व समस्यांपासून सुटका करून देण्यासाठी आज मी हा उपाय आपल्याकरता घेऊन आले आहे। तर यासाठी येथे मी ग्लिसरीन घेतले आहे। एक टीस्पून एक चमचा भरून ग्लिसरीन घ्यायचे आहे आणि येथे मी दोन विटॅमिन ईचे कॅप्सूल घेतले आहे। विटॅमिन ईच्या कॅप्सूल देखील आपल्या स्किनकरता अत्यंत उपयुक्त आहेत। तर या दोन्हीही कॅप्सूलचे जेल यामध्ये टाकायचे आहे। विटॅमिन ई कॅप्सूलचे जेल, दुसरे देखील कॅप्सूलचे जेल यामध्ये टाकून द्या आणि अर्धा चमचा भरून ॲलोवेरा जेल आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। नॅचरल आयुर्वेदिक घरगुती क्रीम आपल्याला तयार होऊन मिळते। हे बघा, याप्रमाणे हे छान तयार झाले आहे आणि ही तयार झालेली जी क्रीम आहे ती ज्या ठिकाणी आपल्याला स्किन स्वच्छ आणि सुंदर करायची आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याप्रमाणे ही क्रीम यावर लावायची आहे। किंवा तुम्ही नाईट क्रीम म्हणून देखील या क्रीमचा वापर केला तरी देखील चालेल। याप्रमाणे ही क्रीम तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला दररोज देखील याचा वापर करता येतो। आणि एका वेळेस तयार करून घेतलेली जी क्रीम आहे ही सहज 15 ते 20 दिवस टिकते। या क्रीमचा जर तुम्ही दररोज वापर करत गेलात तर स्किनच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व यामुळे निघून जातील व पुढे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज लागणार नाही। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून दिसणार आहे आणि चार चौघात गेल्यावर चार लोक आपल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही स्किनला कुठला उपाय करत आहात। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणार आहे। आणि हे तयार करून एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा, म्हणजे वेळोवेळी आपल्याला याचा वापर करता येतो। आणि हे तुम्ही रात्री लावून सकाळी स्वच्छ धुवून घेतले तरी देखील चालेल, किंवा 1 ते 1.5 तास असेच राहू द्या आणि नंतर हे धुवून घ्या। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।